या साखर सम्राटांना त्यांच्यापैकीच एक जण वरती पाठवायचा असतो. त्यांना आपल्यासारखी साधी माणसं चालत नाहीत. ह्या अशा वावड्या उठवून उठवून आपल्या राजकारणाची पोळी या लोकांनी आत्तापर्यंत भाजून घेतली. मी एक 7-8 दिवसापूर्वी भाविलिमगावला गेले होते. त्या ठिकाणी मला एक जण म्हटला, हेच म्हटला. मी म्हटलं, कोणता आराम कोण म्हणतो ना तुला की आम्ही पैसे घेऊन माघार घेतली. चल बोलाव या देवी समोर. तू पण देवीला मानतो, मी पण देवीला मानते. चल देवीच्या पायावर हात ठेव. आणि किती पैसे दिले, कोणी दिले, कुठे दिले, हे त्या देवीच्या पायावर हात ठेवून सांग. ह्या गजाननाला आपण ज्यावेळेस नारळ फोडायला जाऊ तेव्हा त्याच्या पायावर हात ठेवून सांगते की आजपर्यंत मी आणि काकडे साहेबांनी कुणाच्याही रुपायला लाजिंदार झालेलो नाही आणि कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मला सुद्धा हाच प्रसंग. मी एक 7-8 दिवसापूर्वी भाविलिमगावला गेले होते. त्या ठिकाणी मला एक जण म्हटला, हेच म्हटला. मी म्हटलं, कोणता आराम कोण म्हणतो ना तुला की आम्ही पैसे घेऊन माघार घेतली. चल बोलाव या देवी समोर. तू पण देवीला मानतो, मी पण देवीला मानते. चल देवीच्या पायावर हात ठेव. आणि किती पैसे दिले, कोणी दिले, कुठे दिले, हे त्या देवीच्या पायावर हात ठेवून सांग. माणसं गप्प होतात. कारण हे जे साखर सम्राट आहेत, या साखर सम्राटांना त्यांच्यापैकीच एक जण वरती पाठवायचा असतो. त्यांना आपल्यासारखी साधी माणसं चालत नाहीत. आणि म्हणून ते अशा वावड्या उठवतात. ह्या अशा वावड्या उठवून उठवून आपल्या राजकारणाची पोळी या लोकांनी आत्तापर्यंत भाजून घेतली. पण आज आपण सगळे या गजाननाच्या दरबारामध्ये आहोत. आपल्या स्टेजवर आज सगळे साधू संत आहेत. यांना सगळ्यांना स्मरून मी तुम्हाला सांगते, ह्या गजाननाला आपण ज्यावेळेस नारळ फोडायला जाऊ तेव्हा त्याच्या पायावर हात ठेवून सांगते की आजपर्यंत मी आणि काकडे साहेबांनी कुणाच्याही रुपायला लाजिंदार झालेलो नाही आणि कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. आणि यापुढेही आता ही इलेक्शन चालू झालेली आहे, ही निवडणूक चालू झालेली आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर असता त्या लोकांना मनातून पोटातून मळमळ होत असते. आणि त्या लोकांना आता समजून चुकलंय की या राजकारण्यांची आता पोळी भाजणार नाही. पोळी भाजणार ती या सर्वसामान्य जनतेची भाजणार. आणि सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व करणाऱ्या आपल्या सगळ्यांची पोळी भाजणार. दुसरा एक त्यांना मुद्दा असतो की जेव्हा तुम्ही उभ्या राहता जिल्हा परिषदला तेव्हा तुम्ही एकट्याच निवडून येता. अरे हे बोलणाऱ्यांनो, तुम्हाला देवाने तोंड दिलंय, बुद्धी पण दिली असेल ना.